हायकोर्टाच्या आदेशानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर सांगली आरटीओ कार्यालयाकडून कारवाई केली जात आहे, त्यामुळे रिक्षा संघटनेनं संपाचं हत्यार उगारलं आहे. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रिक्षा चालकांवरील कारवाई थांबवावी अशी मागणी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी आरटीओ अधिकारी मुरलीधर मगदूम यांच्याकडे केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार विद्यार्थी वाहतूक रिक्षांवर सांगली आरटीओ कार्यालयाकडून कारवाई केली जात आहे, त्यामुळे रिक्षा विद्यार्थी वाहतूक संघटनेनं बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊन पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळा व्यवस्थापन विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी असमर्थ आहे हे समोर आले आहे. अशातच आरटीओ अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई विरोधात नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी पालकांसमवेत जाऊन आरटीओ अधिकारी मुरलीधर मगदूम यांना न्याय मागणीचे निवेदन दिलं. विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रिक्षा चालकांवर कारवाई न करता रिक्षा चालकांना विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली. तसेच पुढील काळात शासन दरबारी प्रयत्न करून याबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सीन्यूजशी बोलताना सांगितलं. यावेळी आदित्य पटवर्धन, चेतन भोसले, रेखा पाटील, सुरेखा सातपुते, प्रतिभा पिसे, शोभा मगदूम, राजश्री बनसोडे यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. दरम्यान विद्यार्थी वाहतूक ही नियमानुसारच केली जात असून काही रिक्षाचालक नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करीत असतील तर त्याला पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाईल. मात्र विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवरील कारवाईत थोडी शिथिलता आणावी अशी मागणी विद्यार्थी रिक्षा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू रसाय यांनी केली आहे. यावेळी सुरेश गलांडे, फिरोज मुल्ला, पिसे काका, गजानन बाबर, लक्ष्मण शिंदे, बंडू तोडकर, आरिफ शेख, प्रदीप फराटे, शाहीर खराडे, पिंटू भोसले आदी उपस्थित होते. अचानकपणे रिक्षांच्यावर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे रिक्षांवर कारवाई करण्याची यंत्रणा गेली 4 दिवस सुरू आहे. त्यामुळं या रिक्षावाल्यांनी असा संप पुकारलेला आहे की आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत, आम्ही न्यायला येणार नाही आहोत. अशा वेळेला या पालकांच्या मध्ये जी नाराजी उद्भवली आणि हे सर्व पालक जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा आज आम्ही आरटीओ कार्यालयामध्ये येऊन त्यांना निवेदन दिलं की महापुरामध्ये 15-20 दिवस जवळजवळ विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याचप्रमाणे गेली 4 दिवस विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. शाळेकडून पर्यायी व्यवस्था होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पर्यायी व्यवस्थेशिवाय या मुलांना ये जा करणं सोडणं हे मुश्किल होऊन बसलेलं आहे. अशा वेळेला या विद्यार्थ्यांकरता या रिक्षावाल्यांच्यावर कारवाई न करता त्यांना सहकार्य करावं. माननीय उच्च न्यायालय यांनी रिक्षामधून विद्यार्थी वाहतुकीसाठी बंद केले तर बंदी घातलेली आहे. रिक्षामधून विद्यार्थी वाहतुकीला बंदी घातल्यामुळं पालकांची जी मुलं शाळेत जाणारी होती रिक्षाचालकांच्या संप पुकारल्यामुळं ती शाळेत पोचू शकत नाही आहे. त्यासाठी ॲडव्होकेट स्वाती नितीन शिंदे यांनी एक आज निवेदन करावा म्हणून ते निवेदन आम्ही वरिष्ठांना पाठवत आहे.